मराठी रंगभूमीवर सध्या लोकप्रियतेचे उच्चांक गाठत असलेल्या स्ट्रॉबेरी या नाटकाच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल सांगत आहेत या नाटकाचा मुख्य कलाकार अभिनेता सुयश टिळक। बरेच वेळेला खूप कॉमन गोष्ट अशी ऐकायला मिळते की जय आम्हाला कुठेच बघायला मिळाला नाही आणि हा रवी प्रकाश खूप वेगळा आहे आणि तोही आम्हाला खूप आवडतो। सो डेफिनेटली जय आणि रवी प्रकाश ही दोन्ही वेगवेगळी कॅरेक्टर्स आहेत पूर्णपणे आणि जय आणि रवी प्रकाश खूप एक्स्ट्रीम अपोजिट्स आहेत एकमेकांच्या आणि त्यामुळे ती दोन्ही कॅरेक्टर्स वेगवेगळी आहेत त्यामुळे ती त्या पद्धतीने प्ले केली जातात। या नाटकाबद्दलच्या काही खास आठवणी आणि आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल बोलताना सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरुची अडारकर काय म्हणालीये ते देखील आपण आता पाहूयात। या नाटकाच्या निमित्ताने खूप छान छान एक्सपिरियन्सेस येत आहेत मला, सगळेजण भेटायला येतात, नाटक आवडत आहे त्यांना, जे नाही आवडत ते सुद्धा सांगतात। तर एकूणच त्यांची ती रिॲक्शन बघायला किंवा आमची जय आधी तिची केमिस्ट्री आता ह्याच्यात नाही दिसत आहे, केमिस्ट्री दिसतीये पण ती एका वेगळ्या प्रकारची केमिस्ट्री आहे, पण तीही लोकांना आवडते हे जेव्हा लोक सांगतात तेव्हा खूप छान वाटतं। तर मंडळी आपण सुद्धा स्ट्रॉबेरी नाटक पाहिलं असेल आणि आपल्याला सुरुची अडारकर आणि सुयश टिळक यांच्या भूमिका आवडल्या असतील तर आपल्या प्रतिक्रिया लिहा या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये, तसंच लाईक करून शेअर करायला सुद्धा विसरू नका। नमस्कार, मी सुरुची अडारकर, प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी।